Hello everyone, welcome back to one short lecture series. In this lecture, we will discuss lesson number two of Maharashtra State Board solutions. Okay. So, what is solution? The solution is simply the mixture of two components. When we talk about a matter, something which occupies space and has mass. Now that matter is classified in two categories. काय असतात दोन कॅटेगरी तर एक असतात प्युअर सबस्टन्स ज्यांचं कंपोजिशन फिक्स असतं अँड दुसरे असतात मिक्सर्स ज्यांचं कंपोजिशन वेरिएबल असतं ओके नाव धीस मिक्सर्स आर क्लासिफाईड ॲज आयदर होमोजिनस एक तर ते होमोजिनस असतील ऑर एल्स दे आर हेटरोजिनस ओके नाव हे जे होमोजिनस मिक्सर्स असतात दिस होमोजिनस मिक्सर्स आर जनरली टर्म ॲज

तर जे दोन कंपोनंट आहेत त्याला त्यापैकी एक असतो आपल्यासाठी सॉल्युट आणि सेकंड असतो सॉल्वंट तुम्ही स्कूल लेवलला याच्या डेफिनेशन केले असतील सॉल्युट की ज्याला डिझॉल्व करतोय ज्याच्यामध्ये डिझॉल्व करतोय तो झाला सॉल्वंट से फॉर एक्झाम्पल शुगर घेतलं शुगरला डिझॉल्व केलं वॉटरमध्ये तर शुगर आपल्यासाठी बनतो सॉल्युट आणि वॉटर बनतो आपल्यासाठी सॉल्वंट ना मोर स्पेसिफिकली जर बघितलं तर सॉलिड काय असतं जे कमी अमाऊंट अमाऊंटमध कमी अमाऊंटमध्ये असेल लेस इन अमाऊंट असेल तर सॉलिड झाला मुवड इन अमाऊंट असेल अमाऊंट जास्त असेल तर तो झाला आपल्यासाठी सॉल्वन ठीक आहे एक असतं सॉलिड एक असतं सॉलवन आणि इथून बनतं आपल्याकडे बायनरी सॉल्युशन सो डेफिनेशन आपण जर बघितली टेक्स्टबुक वाईज तर द सॉल्युशन इज द होमोजिनस मिक्सर ऑफ टू ऑर मोअर प्युअर सबस्टन्सेस दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्युअर सबस्टन्स घेतले की तिथून आपल्याकडे बनतं सॉल्युशन ओके और त्याला अजूनही म्हणू शकतो आपण ट्रू सॉल्युशन ते काय असतात ट्रू सॉल्युशन जो कंपोनंट जास्त असेल एक असतो सॉल्युंट दुसरा असतो सॉल्युट नाव हे जे काही सॉल्युशन्स आहेत त्यांचे सर्टन आपण टाईप बनवतो बेस्ड ऑन बेस्ड ऑन स्टेट ऑफ सॉल्यूट अँड स्टेट ऑफ सॉलवन तर त्यांच्या ज्या काही स्टेट असतील स्टेट काय असतात तर एक तर असेल सॉलिड लिक्विड ऑर गॅस तर त्या बेसिसवर सॉलिड लिक्विड आहे की गॅस आहे त्या बेसिसवर आपल्याकडे टोटल डिफरंट नाईन टाईप्सचे सॉल्युशन बनतात त्यामध्ये वन बाय वन की सॉलिड सॉलिड घेतलाय आहे आणि त्याला लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह केलं तर सॉलिड इन लिक्विड असेल तर बेस्ट एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सी वॉटर सॉल्ट आहे सॉल्ट इज अ सॉलिड फॉर्म वॉटरमध्ये ॲड केलं आहे लिक्विड फॉर्ममध्ये आहे सॉलिड इन सॉलिड घेतलं तर वी कॅन टेक एक्झाम्पल ॲज मेटल अलॉयज कोणताही ॲलॉय घ्या तर दोन सॉलिड आहेत त्यांना मिक्स केलेलं आहे असं बनला आपला सॉलिड मेटल ॲलॉय सॉलिड इन गॅस जर बघितलं तर वी कॅन टेक आयोडिन आयोडिन इज अ सॉलिड विच इज प्रेझेंट इन एअर विच इज अ गॅस ओके लिक्विड इन लिक्विड जर बघितलं तर वी कॅन अ एक्झाम्पल ऑफ इथेनॉल इन वॉटर बेस्ट एक्झाम्पल यू हॅव यूज्ड ॲज अ सॅनिटायझर ओके देन लिक्विड इन सॉलिड जर बघितलं आपण तर वी कॅन टेक एनी अमालगम ऑफ मर्क्युरी विथ मेटल ओके त्याच्यामध्ये मे मेटल जो आहे मर्क्युरी जो आहे आपला तो मर्क्युरी असतो लिक्विड स्टेटमध्ये सो लिक्विड आपण ॲड केला आहे सिल्वरमध्ये जो असणारा आहे सॉलिड स्टेटमध्ये ओके तो हे एक्झाम्पल बनेल आपल्यासाठी लिक्विड इन सॉलिड लिक्विड इन गॅससाठी वी हॅव क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन ऑर वी कॅन टेक एनी वोलाटाइल लिक्विड इन एयर तर, right? तर ते झालं आपल्यासाठी लिक्विड इन गॅस गॅस इन लिक्विड तर वी हॅव कार्बोनेटेड ड्रिंक्स राईट कोणतंही पेप्सी कोकोकोला कोणताही घ्या तर त्याच्यामध्ये एक सीओ टू आहे तो सीओ टू काय केलेला असतो डिझॉल्व्ह केलेला असतो गॅस इन सॉलिड जर घेतला आपण तर हायड्रोजनेशन रिॲक्शनमध्ये आपण ही प्रोसेस करतो एच टूला पॅलाडियमवरती डिपॉझिट करतो तर ते झालं गॅस इन सॉलिड आणि गॅस इन गॅस एयर सिम्पली एयर जे आपल्याला सराउंड सराउंड करते त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाइपचे गॅस मॉलिक्युल्स असतात ओके हे असे झाले आपले टाईप्स ऑफ सॉल्युशन बेस्ड ऑन स्टेट ऑफ सॉल्युड अँड सॉल्वेंट तसंच एक सेकंड टाइप करतो बेस्ड ऑन अमाऊंट ऑफ सॉलिड की एक्झॅक्टली किती सॉल्युड आपण डिझॉल्व्ह केले ओके अमाऊंट ऑफ सॉल्युडच्या बेसिसवर आपण सॉल्युशनला क्लासिफाय करतो ऍज आयदर अनसॅचुरेटेड सॉल्युशन तीन कॅटेगरी बनतात त्याच्यामध्ये एक असतात अनसॅच्युरेटेड देन आहेत आपल्याकडे सॅच्युरेटेड सॉल्युशन आणि लास्टला असतात सुपर सॅच्युरेटेड सॉल्युशन ओके अनसॅच्युरेटेड काय आहे तर हे जे काही क्लासिफिकेशन आहे हे असतं बेस्ड ऑन देअर सॉल्युबिलिटी की एक्झॅक्टली किती सॉल्युड डिझॉल्व्ह केलाय तर जो डिझॉल्व्ह केलेला सॉल्युड असेल त्याच्या सॉल्युबिलिटीपेक्षा जर कमी असेल डिझॉल्व्ह केलेला सॉल्युड त्याच्या सॉल्युबिलिटीपेक्षा कमी आहे तर तो झाला अनसॅच्युरेटेड इक्वल टू सॉल्युबिलिटी जर असेल तर ते झालं सॅच्युरेटेड आणि त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर ते झालं सुपर सॅचुरेटेड मिनिंग बघा असं समजा एक सबस्टन्स आहे एक्स ज्याचा आपण टेन ग्रॅम टेन ग्रॅम डिझॉल्व्ह करू शकतो हंड्रेड एम एल वॉटरमध्ये शंभर एम एल वॉटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये आपण तेवढं ॲड करू शकतोय मग एनिथिंग लेस दॅन टेन ग्रॅम समजा नऊ ग्रॅम ठेवलं एक ग्रॅम दोन ग्रॅम तीन ग्रॅम पाच ग्रॅम एनिथिंग लेस दॅन टेन ग्रॅम विल बी अनसॅच्युरेटेड जेव्हा टेन ग्रॅम असेल तेव्हा ते असेल सॅच्युरेटेड अँड एनिथिंग अबाव टेन ग्रॅम दॅट विल बी सुपर सॅच्युरेटेड सॉल्युशन ओके आणि हे जे काही आहे ना सॉलिबिलिटी त्या सॉलिबिलिटीचाच आपण इथे म्हणतो कॅपॅसिटी ऑफ सॉल्युशन सॉलिबिलिटी काय आहे तर दॅट इज अ कॅपॅसिटी ऑफ सॉल्युशन टू डिझॉल्व्ह सॉल्युट की किती एक्झॅक्टली सॉल्यूट आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आहे ती झाली आपली कॅपॅसिटी आता ही आपण डिटर्माइन करतो आयदर इन टर्म्स ऑफ मोल पर लिटर ऑर एल्स ग्रॅम पर लिटर ह्याच्यासाठी कन्वर्जन माहीत पाहिजे की सॉल्युबिलिटी जी आहे सॉलिबिलिटी समजा मोल पर लिटरमध्ये असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्या मोलाड मास नाही सो दॅट आपल्याला सॉलिबिलिटी मिळणार आहे इन ग्रॅम पर लिटरमध्ये ओके कन्वर्जन इज व्हेरी इम्पॉर्टंट नेक्स्ट वॉट आर द फॅक्टर्स दॅट आर इन दिस सॉलिबिलिटी देर आर सर्टन फॅक्टर्स की जे ह्या सॉलिबिलिटीला एफेक्ट करत आहेत त्यामध्ये फर्स्ट असतं नेचर ऑफ सॉल्युट अँड सॉल्वंट की सॉल्युट सॉल्वन कोणत्या टाईपचा घेतला आहे मग दॅट कॅन बी एक तर पोलर ऑर नॉन पोलार इफ वी हॅव पोलार सॉल्युड तर प पोलार सॉल्यूड काय करतं पोलार सॉल्युड सॉल्वंटमध्येच डिझॉल्व होतं जर आपलं सॉल्युड जे आहे सॉल्युड पोलार असेल तर ते सॉल्वंट पण पोलारमध्येच डिझॉल्व्ह होणार आहे अँड सेम गोज विथ नॉन पोलार एज वेल ओके सेम गोज विथ नॉन पोलार की इफ वी हॅव नॉन पोलार सॉल्युड तर नॉन पोलार सॉल्युट काय होणार आहे नॉन पोलार सॉलवंटमध्येच डिझॉल्व्ह होणार आहे दॅट इज युअर फर्स्ट कंडिशन इन टर्म्स ऑफ नेचर की सेम टाईपचे जे सॉलिड सॉल्वंट असतात ते एकमेकांमध्ये इझिली डिझॉल्व्ह होऊन जातात हे कशामुळे होतं डिझॉल्व्ह तर बिकॉज ऑफ सॉल्यूट सॉल्वंट काय इंटरॅक्शन सॉल्यूट अँड सॉल्वंटचं काय इंटरॅक्शन जे आहे त्या इंटरॅक्शनमुळे इथे काय होतं सेम टाईपचे सॉल्युट सेम टाईपच्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतात देन सेकंड असतं इफेक्ट ऑफ टेम्परेचर सेकंड काय असतो तर टेम्परेचर दॅट इज ऑल्सो इन्फ्लुएन्स द सॉलिबिलिटी कशा टर्म्समध्ये तर बघा जे आपण डिझॉल्व्ह करतोय जे काही सबस्टन्स डिझॉल्व्ह करतोय तर डिझॉल्व्ह केल्यानंतर देर इज सर्टन एनर्जी चेंज इथे काय होतं तर सर्टन एनर्जी चेंज होतो आणि धिस एनर्जी चेंज इज टर्म ॲज एन्थाल्पी ऑफ सॉल्युशन हा जो एनर्जी चेंज okay? so, आहे तो काय असणार आहे आपल्यासाठी तर इज एन्थाल्पी ऑफ सॉल्युशन नाऊ धिस एनथाल्पी ऑफ सॉल्युशन कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ओके ती पॉझिटिव्ह पण असेल किंवा निगेटिव्ह पण असेल ठीक आहे सो जर ती पॉझिटिव्ह आहे तर ती प्रोसेस झाली आपल्यासाठी एंडोथर्मिक की डिझॉल्व्ह करताना डिझॉल्व्ह करताना आपल्याला हीट ॲड करावी लागते तर ते झालं एन्डोथर्मिक व्हरच जर हीट रिलीज होत असेल हीट जर रिलीज होतीये तर ते झालं आपल्यासाठी एक्झोथर्मिक प्रोसेस जसं की एक्झाम्पल म्हणून आहे आपल्याकडे के सी एल तर के सी एलला जेव्हा मी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करणार आहे तेव्हा इथे काय होतं रे तर इथे हीट जी आहे ना हीट ही रिलीज होतीये हीट रिलीज होतीये म्हणजे ही प्रोसेस झाली आपली एंडोथर्मिक प्रोसेस नाव ऑलरेडी आपण एक ली चॅटरलियस प्रिन्सिपल बघितलेलं आहे हे ली चॅटलिअस प्रिन्सिपल कुठे आलं आहे तर ट्वेल इलेव्हन स्टँडर्डच्या ट्वेल्थ लेसनमध्ये ली चॅटलियस प्रिन्सिपल होतं ते काय सांगतं की समजा आपली प्रोसेस एंडोथर्मिक असेल म्हणजे काय ते एनर्जी ती ॲब्झॉर्ब करते एनर्जीला ॲब्झॉर्ब करते अशीवाली जर प्रोसेस असेल तर जर टेम्परेचर इन्क्रीज केलं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर ही एंडोथर्मिक प्रोसेस जी आहे ना ती एंडोथर्मिक प्रोसेस पण इन्क्रीज होणार आहे तेच जर ती एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर ती प्रोसेस डिक्रीज होणार आहे म्हणजेच मिनिंग काय झालं रे की जेव्हा मी के सी एल तर डिझॉल्युशन के सी एलला जे डिझॉल्व्ह करणं आहे त्याला जेव्हा मी एंडोथर्मिक म्हणतोय विच मीन्स की जर मी टेम्परेचर इनक्रीज केलं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सॉल्युबिलिटी पण काय होणार आहे सॉलिबिलिटी पण इन्क्रीज होणार आहे ओके कोणासाठी फॉर एंडोथर्मिक जर ती एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर सॉलिबिलिटी काय होईल तर सॉलिबिलिटी इज गोइंग टू डिक्रीज डू रिमेंबर धिस दॅट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर की प्रोसेस कोणती आहे इंडो ऑर एक्झो फर्स्ट थिंग जर एंडोथर्मिक असेल तर सॉलिबिलिटी इन्क्रीज होणार कधी टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर हे कधी होतंय तर बाय इन द टेम्परेचर ठीक आहे ॲज जर ती प्रोसेस एक्झोथर्मिक असेल तर सॉलिबिलिटी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे आफ्टर इनक्रीजिंग टेम्परेचर आता काही सॉल्ट साठी जर हा ग्राफ आपण ऑब्जर्व केला यू कॅन सी यू कॅन रिमेंबर दिस इन टर्म्स ऑफ आयन्स की सी एल आहेत के सी एल आहे एन एसी एल आहे त्याच्यासाठी एक सिक्वेन्स आहे की एनएबीआर के बी आरसाठी एक आहे आणि के एनओ थ्री एन थ्री त्यांच्यासाठी एक असेल तर के सी एल एन एस सी एल मध्ये काय दिसतं तर देर इज नो इफेक्ट केसी एल एन एस सी काय ऑब्झर्व करतोय आपण तर देर इज नो इफेक्ट ऑफ टेम्परेचर की टेम्परेचर जरी इंक्रीज केलं तरी वी कॅन सी ऑलमोस्ट हॉरिजन्टल लाईन आहे ऑलमोस्ट ओके सो देर इज नो इफेक्ट एन ए बी आर के बी काय दिसतंय तर देर इज स्लाइट स्लाइट इंक्रीज एन ए बी आर के बी काय दिसते तर देर इज स्लाइट इंक्रीज व्हेर ॲज एनओ्री आणि एनओ एनओ थ्रीमध्ये वी हैव व्हेरी हाय Okay? KNO3 है, है, इंक्रीज ओके के एन ओ थ्री आहे एनएनओ थ्री आहे तर त्या केसमध्ये हा जो इंक्रीज आहे तो खूप जास्त आहे एन एबीआर केबीआर असेल तर थोडासा इन्क्रीज आहे आणि एल एन एस सी एल मध्ये टेम्परेचरचा देर इज नो इफेक्ट ॲस सच ठीक आहे ओके हे okay? तिन्ही पॉइंट त्यांनी मेन्शन केले त्यांनी फक्त इथे मेन्शन करताना एन आर एन एस सी एल एल हे जे आहेत ह्या तिघांसाठी सांगितले की देर इज स्लाइट चेंज जो आहे इथे एन सी एल के सी एल आणि हा जो इथला एन ए बी आर आहे तर त्याच्यासाठी स्लाईट चेंज सांगितलं आहे ऑलमोस्ट स्लाइट चेंज आहे के एन थ्री एन एनओ थ्री या दोघांसाठी खूप जास्त चेंज आहे ओके व्हेअर ॲज इफ यू हॅव एन ए टू ओ फोर जो ग्राफमध्ये दिसणार नाही इथे इथे कोणता मेन्शन नाही आहे बट एन ए टू एसओ फोरच्या केसमध्ये काय होतंय तर सॉलिबिलिटी इज गोइंग टू डिक्रीज यू हॅव टू रिमेंबर धिस ठीक आहे एनओ थ्री आहेत एन थ्री आहेत तर खूप जास्त चेंज आहे आणि एन ए टू एसओ फोर मध्ये निगेटिव्ह चेंज आहे हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे ओके तसंच देर इज अनदर पॉइंट इफेक्ट ऑफ प्रेशर प्रेशर ही जी टर्म आहे रे तर प्रेशर ही टर्म आलीच साठी प्रेशर कोणासाठी आपण अप्लाय करतो तर ते अप्लाय करतो साठी त्यामुळे जेव्हा आपल्याकडे इथे सॉलिड आणि लिक्विड असतं सॉलिड आणि लिक्विड असतं तर प्रेशरचा देट इज नो इफेक्ट बट इफ वी हॅव गॅस तर गॅससाठी आपल्याकडे एक लॉ हो आहे जो आपल्याला हेनरी बाबाने सांगितला होता तर हेनरी काय म्हणला की जी काही सॉलिबिलिटी आहे गॅसची इट इज प्रपोर्शनल टू प्रेशर अबाव इट आपण एक सॉल्युशन घेतलं असं एक सॉल्युशन आहे त्याच्यावरती जे काही गॅस प्रेझेंट असणार आहेत दोज गॅस गॅस का सॉलिबिलिटी विल बी डिपेंडंट ऑन प्रेशर अबाऊ इट जेवढं जास्त प्रेशर तेवढी जास्त सॉलिबिलिटी नाव टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनरी साईन आपण काय करतो तर वी ॲड के एच इन टू पी दिस बिकम्स अवर इक्वेशन ऑफ हेनरीज लॉ ओके इथे जो के एच आहे के एच काय बनला तर के एचला आपण लिहू शकतो सॉलिबिलिटी अपॉन पी सॉलिबिलिटी आहे आपली मोल पर लिटरमध्ये वेळास प्रेशर जे आहे प्रेशर आपण घेऊ त्याच्या युनिटमध्ये ऍटमॉस्फिअर असेल किंवा बार असेल राईट right? सो so, मग तिथून युनिट काय बनतं के मोल पर लिटर पर बार हा असा एक क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो की युनिट ऑफ केएच काय असणार आहे ओके बघा रे आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे तर वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन फॉर लिक्विड इन लिक्विड पहिले तर वेपर प्रेशर काय असतं ते समजून घेऊ बघा एखादा आपण लिक्विड घेतला एखादा लिक्विड आपण घेतला की त्या लिक्विडमधला सर्टन पार्ट जो आहे हा जो लिक्विड आहे या लिक्विडचा सर्टन पार्ट हॅज ऑलवेज टेंडन्सी मेनली हा वाला मॉलिक्युल ह्याची ऑलवेज टेंडन्सी असते टू गो इन गॅशियस फेस सरफेसचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची टेंडन्सी काय आहे टू गो इन गॅशियस फेस ओके सो इथे आपल्याकडे काय बनतं वेपर बनतं हा काय आहे तर हा आहे लिक्विड सायमिल्टेनियसली ह्या लिक्विड वेपरची काय टेंडन्सी असणार आहे तर वेपरची टेंडन्सी असते टू कन्व्हर्ट इन टू लिक्विड सो so, तसं आपल्याकडे इथे कंटिन्युअस एक, एक इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश झालेलं दा असतं लिक्विड पार्टमध्ये आणि वेपर पार्टमध्ये वेपर आहे तो काय आहे तो गॅस आहे सिन्स तो गॅस आहे तर गॅस हॅज अ प्रॉपर्टी टू एक्झॅक्ट प्रेशर ऑन वॉल्स ज्याच्यामध्ये तो गॅस आपण ट्रॅप करून ठेवला असेल त्याच्या वॉल्सवरती गॅस काय करतो तर गॅस प्रेशर अप्लाय करतो सो सेम इथे जे वेपर बनत आहे ते वेपर काय करणार आहे प्रेशर अप्लाय करणार आहे आणि तेच काय झालं आपल्यासाठी वेपर प्रेशर ठीक आहे आता समजा आपण दोन लिक्विड घेतलेले आहेत दोन लिक्विड मिक्सर्स आहेत तर त्या केसमध्ये काय होतं रे की समजा आपण दोन लिक्विड घेतले ए आणि बी तर इथे जे काही टोटल प्रेशर डेव्हलप होईल हे टोटल प्रेशर कोणामुळे असेल तर दॅट विल बी बिकॉज ऑफ पी ए ॲज वेल ॲज बिकॉज ऑफ पी बी म्हणजे एमुळे पण आहे आणि बीमुळे पण आहे आता आपण जर ऑब्झर्व केलं पी एला पी ए दॅट इज अ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए तर आपण लास्ट इयर एक डाल्टन्स लॉ स्टडी केला होता तो डाल्टन्स लॉ काय सांगायचा की जे काही पार्शियल प्रेशर असेल ते पार्शियल प्रेशर त्याच्या मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड असणार आहे सो so, आपण इथे इक्वेशन लिहू शकतो पी ए इक्वल टू काय ए और एक्स ए पी ए नॉट सेम वे पी बी जो आहे तो पी बी आपण असा लिहू शकतो एक्स बी पी बी नॉट ठीक आहे हे झाले आपले इक्वेशन इथे हा जो एक्स ए काढला त्याला जनरली आपण काय म्हणतो आणि एक्स बी काढला तर त्याचा मिनिंग काय झाला तर ते झाले आपले मोल फ्रॅक्शन मोल फ्रॅक्शन आपण ऑलरेडी बघितलेले आहेत ओके okay? सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए अँड बी कसं फाईन करतो आपण मोल फ्रॅक्शन तर एक्स ए इज एन ए त्याचे मोल्स अपॉन टोटल मोल्स म्हणजेच एन ए अपॉन एन ए प्लस एन बी सेम वे मला काय बी एक्स बी फाईन करायचं आहे तर मी इथे काय करणार एन एच्याऐवजी फक्त घ्यायचा एन बी आणि खाली घेणार टोटल मोल्स ओके हा झाला आपल्यासाठी पी ए हा झाला पी बी आता बुकमध्ये त्यांनी वन टूच्या पॅटर्नमध्ये दिले मी तुम्हाला ए बीच्या पॅटर्नमध्ये सांगतो दॅट इज वन अँड द सेम काही डिफरन्स नाही आहे सच आता काय तर इथे सिम्पली सबस्ट्रीड्युशन काढायचे जो एक्स ए प्लस एक्स बी असतो दोन मोल फ्रॅक्शनचं ऍडिशन केलं तर ते काय बनतं वन बनतं हे माहिती आहे आपल्याला मग आता हे वालं इक्वेशन वन टू थ्री आणि हे इक्वेशन फोर हे इक्वेशन यूज केले एकमेकांना सब्स्टिट्यूट केलं की आपल्याकडे फायनल इक्वेशन जे आहे ते पीटी टीसाठी काय बनतं तर पी इक्वेशन असं बनतं पी बी नॉट मायनस पीए नॉट इंटू एक्स बी प्लस पीए नॉट ओके इक्वेशन काय बनत पी टी इक्वल टू पीबी नॉट मायनस पीए नॉट इन टू एक्स बी प्लस पीए नॉट हे झालं आपलं इक्वेशन गिवन बाय राउल्स लॉ हे आपल्याला लिहिलं होतं राहुल बाबाने ठीक आहे आता ह्याला आपण ग्राफिकली जर रिप्रेझेंट केलं तर हा ग्राफ असा काहीतरी बनतो हा ग्राफ काय इंडिकेट करतोय तर वेपर प्रेशर वेपर प्रेशर आपण ड्रॉ करतोय अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन कशाच्या अगेन्स्ट ड्रॉ करतो आहे तो अगेन्स्ट मोल फ्रॅक्शन सो इथे हा झाला पी वन झिरो हा झाला पी टू झिरो त्याच्या प्युअर स्टेटमध्ये इथे ह्या पॉईंटला काय असणार आहे तर ह्या पॉईंटला फक्त टू प्रेझेंट आहे ह्या पॉईंटला काय आहे तर फक्त वन प्रेसेंट आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये काय आहे तर वन आणि टू दोघही प्रेझेंट आहेत मग इथलं ॲट एनी पॉईंट टोटल प्रेशर विल बी पी वन प्लस पी टू न असणार आहे ह्याच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर राऊल्स ऑर इज वेपर प्रेशर ऑफ मिक्सर नाऊ हा जो मी ग्राफ ड्रॉ केला नाही तर हार्ड ग्राफ तेव्हाच वर्क करतो जेव्हा ए ए चे इंटरॅक्शन बीबीचे इंटरॅक्शन आणि चे ए चे इंटरॅक्शन सेम असतील काय म्हणतोय बघा मी हा ग्राफ कधी वर्क करणार आहे जेव्हा ए ए इंटरॅक्शन म्हणजे काय तर एक सॉलिड घेतलंय समजा शुगर इन वॉटर घेतलं तर शुगरचं इंटरॅक्शन शुगर बरोबर वॉटरचं इंटरॅक्शन वॉटर बरोबर आणि शुगरचं इंटरॅक्शन वॉटर बरोबर हे एकमेकांना कंपेरेबल असतील कंपेरेबल म्हणजे ऑलमोस्ट सेम हे जे काही आहेत ते काय असणार आहे ते एकमेकांशी कम्पेरेबल ऑलमोस्ट सेम असणार आहेत ठीक आहे आता हे प्रत्येक वेळी असेल का नाही जर हे असेल तर काय झालं जर हे असेल तर ते झालं आपल्यासाठी आयडियल सॉल्युशन पण जर हे नसेल तर त्या केसमध्ये धिस बिकम्स नॉन आयडियल सॉल्युशन ओके जेव्हा ए ए, ए इंटरॅक्शन बी बी इंटरॅक्शन आणि ए बी इंटरॅक्शन सेम असतात तेव्हा ते, ते बनतात आयडियल जेव्हा नसतील तेव्हा ते झाले नॉन आयडियल सॉल्युशन ओके काय डिफरन्स असतो बघा आता आयडियल सॉल्युशनमध्ये जो आता फाईन केला आपण जो आता लॉ फाईन केला त्याला होता राहुल लॉ म्हणतो आपण त्याला आणि त्या सायंटिस्टने दिला होता तर हा जो राहुल लॉ आहे तो आयडियल सॉल्युशनला ॲज इट इज अप्लाय होतो ठीक आहे राहुल स्लॉ काय तर आयडियल सॉल्युशनला तो अप्लाय होणार आहे प्लस जेव्हा आपण मिक्स करतोय तर जेव्हा दोन मिक्सर्स आपण मिक्स करतोय तेव्हा त्यांची जी मिक्सिंगची एन्थाल्पी असेल दॅट एनथाल्पी इज गोइंग टू बी झिरो एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज गोइंग टू रिमेन झिरो प्लस वॉल्यूम ऑफ मिक्सिंग बघितलं आपण वॉल्यूम ऑफ मिक्सिंग तर दॅट इज ऑल्सो गोईंग टू रिमेन झिरो वॉल्यूम ऑफ मिक्सिंग पण काय असणार आहे झिरो बनून जाणार आहे ओके आणि हा जो पॉईंट आहे आपण ऑलरेडी म्हटलं की सॉल्वंट सॉलिड इंटरॅक्शन सॉलिड सॉलिड इंटरॅक्शन आणि सॉल्वंड सॉल्व इंटरॅक्शन हे काय असणार आहेत तर कम्पेरेबल आहेत इंटरॅक्शन ऑलमोस्ट सेमच असणार आहेत ओके आणि लास्टला हा इम्पॉर्टंट पॉईंट की जे वेपर प्रेशर आहे वेपर प्रेशर आहे सॉल्युशनचं तर त्या वेपर प्रेशरची वॉल्यू ही प्युअर कंपोनंटच्या मध्येच असेल यू कॅन सी हिअर प्युअर कंपोनंट आहे हा पी वन झिरो आणि हा पी टू झिरो समजा ह्याची व्हॅल्यू घेतली आपण लेट्स से टेन ह्याची व्हॅल्यू घेतली आपण फिफ्टीन तर मग जो पी टोटल असेल दॅट पी टोटल विल बी ऑलवेज बिटवीन टेन टू फिफ्टीन ओके आयडियल सॉल्युशनसाठी जो टोटल प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे तर टेन टू फिफ्टीनच्या मध्येच राहणार आहे ओके हे होतं आपलं आयडियल सॉल्युशन एक्झाम्पल म्हणून आपल्याकडे आहे बेन्झिन प्लस टॉल्युन दिस इज युअर एक्झाम्पल ऑफ आयडियल सॉल्युशन ना नॉन आयडियलमध्ये काय होणार आहे सांगितलं नॉन आयडियलमध्ये काय कंडिशन आहे तर जे आता ए बी इंटरॅक्शन आहेत दोज ए बी इंटरॅक्शन आर डिफरंट फ्रॉम ए ए इंटरॅक्शन और ए बी बी इंटरॅक्शन ठीक आहे ए बी इंटरॅक्शन काय असणार आहे त्याला डिफरंट असणार आहे डिफरंट कशा वेळे तर एक तर ते जास्त असतील हायर दॅन हायर दॅन ए ए बी और लोअर दॅन ए ए ए बी सो so, एक ते जास्त आहेत किंवा कमी आहेत तो असे सॉल्युशन असे सॉल्युशन जे हे राऊल्स फॉलो नाही करत आहेत राऊल्स ला फॉलो नाही करत आहेत ते काय झाले आपल्यासाठी ते झाले नॉन आयडियल सॉल्युशन राईट नऊ फॉर धिस कंपोनेंट्स धिस इज इम्पॉर्टंट ह्यांच्यासाठी जे सॉल्युशनचं वेपर प्रेशर आहे सॉल्युशनचं वेपर प्रेशर आहे दॅट कॅन बी हायर ऑर लोअर काय असेल हायर पण असू शकतं किंवा लोअर पण असू शकतं का कारण हे इंटरॅक्शन्स यू कॅन सी की जे इंटरॅक्शन आहे ते कमी जास्त कसे पण असतील ओके okay? इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला समजून घ्यायची और लक्षात ठेवायचे की वेपर प्रेशर जे आहे ना ते वेपर प्रेशर हे इंटरॅक्शनला इन्व्हर्सली रिलेटेड आहे इन शॉर्ट की जर पार्टिकलचे इंटरॅक्शन जास्त असतील ना रे पार्टिकलचे इंटरॅक्शन जास्त असतील तर ते गॅस बनवणारच नाहीत आणि गॅस जर कमी बनला तर वेपर प्रेशर पण कमी होणार वेळ आहे जर इंटरॅक्शन ज कमी असतील जर इंटरॅक्शन कमी आहेत तर ते गॅसमध्ये जाणं प्रिफर करतील आणि जेवढा जास्त गॅस बनेल तेवढं जास्त वेपर प्रेशर बनणार आहे ओके okay? ना हे जे काही राहुल स्लॉपासूनच डेव्हिएशन आहे ना तर ते डेव्हिएशन दोन वेने येऊ शकतं कसं दोन वेने एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह काय डिफरन्स असणार आहे रे दोघांमध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय आहे तर जे ॲक्च्युअल वेपर प्रेशर आहे ते एक्सपेक्टेडपेक्षा जास्त आहे यू कॅन सी वाली जी लाईन दिसते सगळ्यांना ही जी आहे डॉटेड लाईन तर ती एक्सपेक्टेड लाईन आहे ठीक आहे एक्सपेक्टेड लाईन बट मध्ये काय दिसतंय तर मध्ये हा जो ग्राफ आहे हा कुठे चालला आहे तर वर्ड चाललाय राईट हा ग्राफ वर्ड चाललाय तर मग हे झालं आपल्यासाठी पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे वेपर प्रेशर काय झालं पेक्षा जास्त झालं आता हे कधी होतं हे कधी होतं तर त्यासाठी कंडिशन काय असते की जे सॉलिड सॉलवन म्हणजे ए बी इंटरॅक्शन जे आहेत दॅट शूड बी लेस दॅन ए ए अँड बी बी इंटरॅक्शन सॉलिड सॉल्वनचे इंटरॅक्शन जे असतील ते सॉलिड सॉल्युड सॉलिड सॉल्युट किंवा सॉल्वन सॉल्वनपेक्षा कमी असले पाहिजे तेच आपण बघितलं निगेटिव्हच्या केसमध्ये तर निगेटिव्हच्या केसमध्ये वेपर प्रेशर हे एक्सपेक्टेडपेक्षा कमी असतं आणि हे कमी असण्याचं रिझन इज की ए बी इंटरॅक्शन आर ग्रेटर दॅन ए ए इंटरॅक्शन ऑर बी बी इंटरॅक्शन ठीक आहे इथले जे एक्झाम्पल्स आहेत दोज एक्झाम्पल्स आर इम्पॉर्टंट ओके एक्झाम्पल्स बघा काय सांगितलेत त्यांनी तर इथेनॉल आणि ॲसिटोन घ्यायचं आहे किंवा कार्बन डायसल्फाईड आणि ॲसिटोन घ्यायचा आहे ह्या केसमध्ये ह्या केसमध्ये आपल्याला दिसणार आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन तेच ॲसिटोनमध्ये आपण जर क्लोरोफॉर्म ॲड केला ॲसिटोनमध्ये काय ॲड करतोय क्लोरोफॉर्म ॲड केला किंवा पिनॉल आणि ॲनिलिनचं मिक्सचर घेतलं तर ह्या केसमध्ये वी विल हॅव निगेटिव्ह डेव्हिएशन निगेटिव्ह डेव्हिएशन तुम्ही बघू शकता जी एक्सपेक्टेड लाईन आहे ही वाली आहे एक्सपेक्टेड लाईन तर ह्या एक्सपेक्टेड लाईनपेक्षा येणारी व्हॅल्यू काय आहे कमी आहे ठीक आहे दिस इज युअर निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्स लॉ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट यू हव्ह टू रिमेंबर ओके मी इथला एक मिस केला होता छोटासा पॉईंट कम्पोजिशन ऑफ वेपर फेज काय असेल इथे पण एक क्यूचा छान असा क्वेश्चन बनतो की वेपर फेजमध्ये कोणाचं कंपोनंट जास्त असणार आहे कोणता कंपोनंट जास्त असणार आहे तर बघा ए आणि बी आहेत आपल्याकडे ओके आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ज्याच्या केसमध्ये इंटरॅक्शन कमी असतील ज्यांच्या इन केसमध्ये इंटरॅक्शन कमी असतील त्या केसमध्ये ते काय करतील इंटरॅक्शन कमी तर गॅस जास्त बनवणार आणि गॅस जास्त बनला तर वेपर प्रेशर जास्त असणार तो so, ज्यांचं वेपर प्रेशर जास्त ज्यांचं वेपर प्रेशर जास्त त्यांची मोल फ्रॅक्शन पण काय असणार आहे मोल फ्रॅक्शन पण हायर असणार आहे ठीक आहे एक सॉर वायने डिनोट करू शकतो तर दॅट मोल फ्रॅक्शन विल बी हायर इन डॅशियस फेस दॅन लिक्विड फेस समजा पी बी झिरो दिलाय ग्रेटर दॅन पी ए झिरो मग पी बी झिरोचं जे मोल फ्रॅक्शन वेपरमध्ये असेल त्याला म्हणून आपण वाय बी तर ते लिक्विडपेक्षा जास्त राहणार आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं बघा रे आता नेक्स्ट आपण डिस्कस करूया कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजला जे हे दोन पार्ट आहेत सॉल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दॅट इज दॅट शुड बी द दॅक्च्युअल नेम आतापर्यंत आपण सॉल्युशन बघितलं आता इथून पुढे आपण डिस्कस करणार आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणासाठी अप्लाय करतोय तर ह्या आपण अप्लाय करतोय सॉल्युशनसाठीच त्याच्यामध्ये एक सर्टन सॉल्युड घेतला आणि त्याला डिझॉल्व्ह केलंय सॉल्वंटमध्ये मग जेव्हा हा सॉल्युड सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह करतोय तेव्हा एक्झॅक्टली हे जे काही सॉल्युशन बनतोय ते exactly सॉल्युशन बनतो या सॉल्युट सॉल्वंट पासून वेगळ्या प्रॉपर्टी दाखवतो काय म्हटलं मी की जेव्हा आपण सॉल्युट ह्या सॉल्वंटमध्ये ॲड करतो ठीक आहे त्यानंतर जे सॉल्युशन बनवतोय तर इट शोज डिफरंट प्रॉपर्टीज डिफरंट प्रॉपर्टीज दॅन धीज सॉलवन तर मग अशी प्रॉपर्टी जी डिफरंट बनून जाते चेंज बनून जाते कशामुळे तर ही बनून जाते बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ सॉल्युड आणि प्लस ती त्याच्या अमाऊंटवर डिपेंड करते की जेवढं अमाऊंट आपण ॲड करणार त्यानुसार ती प्रॉपर्टी जर चेंज होती तर ती प्रॉपर्टी झाली आपल्यासाठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सॉल्युशन दॅट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल इस्टमॅट्स कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अशा चार प्रॉपर्टी आहेत आपल्याकडे वेपर प्रेशर लोडिंग बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि ऑस्मॉटिक प्रेशर काय आहे बघा वन बाय वन बघत जाऊ आपण वेपर प्रेशर लोडिंग तर सिम्पली जेव्हा आपण सॉल्युट ऍड करतो वेन वी ऍड सॉल्युट तेव्हा काय होतं जे काही सॉल्युशनचं वेपर प्रेशर आहे ते वेपर प्रेशर ओरिजिनल वेपर पेक्षा कमी होऊन जातं मग समजा मी ओरिजिनल वेपर प्रेशर लिहिलं इट्स ए पी ए नॉट ओके हे जर घेतलं ओरिजिनल वेपर प्रेशर तर हे कमी होऊन काय बनणार आहे आता पी ए आणि पी ए नॉट विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन पी ए आता हा जो डेल्टा पी असेल विच इज पी ए नॉट मायनस पी ए सो धीस इज युअर लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर हे काय झालं आपल्यासाठी हे झालं लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि समजा हा मी जो डेल्टा पी आहे विथ रिस्पेक्ट टू पी पीएनॉट बघतोय विथ रिस्पेक्ट टू पी पीएनॉट बघतोय तर धिस इज युअर रिलेटिव्ह लोडिंग ऑफ वेपर प्रेशर ओके एक आहे लोडिंग आणि एक आहे रिलेटिव लोडिंग ऑफ वेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू नॉट बघितला तर रिलेटिव्ह आणि नुसतं बघितला डिफरन्स तर ते लोडिंग ऑफ वेपर प्रेशर ठीक आहे ना हे कसं फाईन करायचंय तर ह्यासाठी आपल्याकडे आहे जो ऑलरेडी राहुल लॉ आपण डिस्कस केला होता तो राहुल लॉच आपल्याला अप्लाय करायचा आहे काय सांगतो बघा राहुल लॉ तर राउल्स लॉनुसार आपल्याकडे कोणत्याही सबस्टन्सचा पहिले तर त्याच्यात जो डाल्टन्स लॉ होता की कोणत्याही सबस्टन्ससाठी जर त्याचं प्रेशर फाईन करायचं आहे कोणत्याही स्टेजला तर ते काय असणार आहे त्याचा मोल फ्रॅक्शन मल्टीप्लायड बाय त्याचं प्युअर कंपोनंटचं प्रेशर मोल फ्रॅक्शन मल्टिप्लायड बाय प्युअर कंपोनंट का प्रेशर हा झाला आपला लॉ ओके ना ही जर व्हॅल्यू आता आपण इथे सबस्ट्रीब्युट केली कोणत्या टर्म्समध्ये तर दिस इज युअर मोल फ्रॅक्शन आणि मी मगाशी तिथे लिहिलं होतं की एक्स वन प्लस एक्स टू विल बी इक्वल टू वन मग एक्स वन काय म्हणू शकतो तर एक्स वन म्हणू शकतो वन मायनस एक्स टू वन मायनस एक्स टू इन टू पी वन नॉट हा काय झाला आपल्यासाठी हा झाला पी वन ओके आता बघा मल्टिप्लाय केला आतमध्ये तर पी वन विल बी इक्वल टू पी वन नॉट मायनस एक्स टू पी वन नॉट रिअरेंज करू हावाला पोर्शन जो आहे हावाला पार्ट मायनसला इकडे घेऊन गेलो तर प्लस बनेल हावाला इकडे आला तर मायनस बनेल मग इक्वेशन काय बनणार आहे तर पी वन नॉट मायनस पी वन विच इज डेल्टा पी विल बी इक्वल टू एक्स टू पी वन नॉट ओके एल्स डेल्टा पी काय म्हणू शकतो आपण

आणि म्हणूनच ही काय झाली आपल्यासाठी तर ही झाली आपल्यासाठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कारण ती सॉलिडवर डिपेंड करते करेक्ट ओके okay. आता हे आता जे असतं ना एक्स टू तो बघा एक्स टू काय असतो एन टू अपॉन एन वन प्लस एन टू आता जेव्हा एन टूची व्हॅल्यू खूपच कमी असेल एन टूची व्हॅल्यू खूपच कमी असेल तेव्हा हे इक्वेशन असं लिहू शकतो एन टू अपॉन एन वन आणि एन टू काय असणार आहे एन टू असणार आहे आपला डब्ल्यू टू बाय एम टू गिवन मास अपॉन मोलर मास आणि हा त्याचा एक्झॅक्टली उलटा करावा लागेल मला कारण खाली आहे तो सो इथे बनतो एम वन अपॉन डब्ल्यू टू डब्ल्यू so, वन सो ओव्हरऑल फॉर्म्युला बघा आता काय बनतो आपल्याकडे मी मध्ये डायरेक्ट दाखवतो तुम्हाला की एक्स टू जो आहे एक्स टू दिस इज डेल्टा पी अपॉन पी वन नॉट इक्वल टू डब्ल्यू टू बाय एम टू अपॉन डब्ल्यू वन बाय एम वन दॅट इज डब्ल्यू टू एम वन अपॉन एम टू डब्ल्यू वन आता ह्याला जर इअरेंज केलं रे ह्याला जर इअरेंज केलं तर आपण इथून एम टू कॅल्क्युलेट करू शकतो ज्याच्यावर बेस्ट आपल्याला क्वेश्चन्स असणार आहेत एम टू काय आहे तर एम टू आहे आपल्यासाठी मोलार मास मोलार मास ऑफ सॉल्युट ठीक आहे तर बाय जस्ट कंपेरिंग रिलेटिव्ह लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर त्याचं जे काही लोवरिंग आहे ते कम्पेअर करून पण आपण काय करू शकतो तर त्याचं मोलार मास जो काही सॉलिड ॲड केलाय त्या सॉलिडचं मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे होपफुली तुम्हाला हा पॉईंट क्लिअर असेल तर वी कॅन प्रोसीड फॉर नेक्स्ट पॉईंट बिफोर वी प्रोसिड फॉर नेक्स्ट पॉईंट इथे एक क्वेश्चन आहे तो लगेच आपण डिस्कस करून घेऊ हो। बघा ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय तर इथे दिलंय आपल्याला वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन प्युअर बेन्झिन जो आहे त्याचं मास पण सांगितलंय आणि त्याचं प्रेशर सांगितलं आहे सिक्स फोर्टी आता एक नॉन वोलाटाईल सॉल्यूट आहे नॉन वोलाटाईल सॉल्यूट म्हणजे सॉलिड बेसिकली तर त्याचं वेट ॲड केलं म्हणजे हा काय डे हा झाला आपल्यासाठी डब्ल्यू सॉल्यूट आहे म्हणून टू ओके okay? हा ॲड केला आहे देन वरती आपल्याकडे ऑलरेडी काय काय आहे तर एम वन आहे मोलार मास गिवन आहे बेंझिनचं करेक्ट देन इथे प्युअरचं प्रेशर म्हणजे पी वन झिरो पण गिवन आहे मग फोर्टी नाईन ग्रॅम इथे सांगितलंय बेन्झिन घेतलं आहे म्हणजे काय घेतलं ते एम डब्ल्यू वन झाला आपल्याकडे डब्ल्यू वन आला आणि फायनली जे सॉल्युशन बनलं आहे म्हणजे पी वन ही व्हॅल्यू मिळाली पी वन म्हणण्या तिथून आपण बेसिकली सॉल्युशनचं सो पी सिंपली लिहितो मी पी एस त्याचं वेपर प्रेशर आहे मग डेल्टा पी बघा काय असणार आहे तर डेल्टा पी पी वन नॉट मायनस पी तर तो झाला सिक्स फोर्टी मायनस सिक्स हंड्रेड ते काय आलं फॉर्टी आलं अपॉन पी वन नॉट म्हणजे काय झालं फॉर्टी बाय सिक्स फॉर्टी आणि मग पुढच्या व्हॅल्यूज इकडे सबस्ट्रीब्यूट करायच्या इकडे काय आहे तर आपल्याकडे इथे आहे डब्ल्यू टू जो की गिवन आहे आपल्याला इन टू एम वन जो की गिवन आहे आपल्याला डिवायडेड बाय एम टू इन टू डब्ल्यू वन हा डब्ल्यू वन फाईन करायचा आहे सॉरी डब्ल्यू वन फाईन नव्हता करायचा सॉलिडचं मास्क दिलेलं आहे आणि वॉट इज द मोलार मास्क काढायचंय मोलार मास्क काढायचं म्हणजेच काय काढायचंय तर हा एम टू कॅल्क्युलेट करायचं ठीक आहे तो यू कॅन सी कॅल्क्युलेशन की एक्झॅक्टली कसं काय केलंय हे नोटेशन मी दाखवले तुम्हाला रीड करून ओके मग फॉर्टी बाय सिक्स फोर्टी इक्वल टू टू थ्री टू पॉईंट थ्री वन फाईव्ह देन पुढे जो आहे इन टू करायचं इथे सेवन्टी एट दॅट इज एम वन डिवायडेड बाय फोर्टी म्हणजे हा झाला आपल्यासाठी डब्ल्यू वन इन टू एम टू आणि मग एम टू सिम्पली काय करायचं आता फाईन करायचं आहे ओके ऑलराईट okay? right. ही होती आपली फर्स्ट क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी विच इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर तशीच सेकंड आहे आपल्याकडे बॉइलिंग पॉईंट का इलिव्हेशन सिम्पली इथे हे लक्षात घ्या की जेव्हा वेपर प्रेशर जे आहे वेपर प्रेशर कमी होतंय तेव्हा ऑटोमॅटिकली बॉइलिंग पॉईंट काय होतो तर इन्क्रीज होऊन जातो ठीक आहे वेपर प्रेशर कमी होतं तेव्हा काय होतं तर बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होऊन जातो मग सॉल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट असेल त्याला म्हणू आपण टी बी तर धिस टी बी विल ब, ग, विल बी ग्रेटर दॅन टी बी नॉट ओके मग डेल्टा टी बी काय असेल आपल्यासाठी तर डेल्टा टी बी झाला आपला बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन दॅट बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज सिम्पली टी बी मायनस टी बी नॉट तर हा जो काही आहे दॅट इज प्रपोर्शनल टू मोलॅलिटी काय असतो तो तर तो मोलॅलिटीला प्रपोर्शनल असतो आणि मोलॅलिटी काय असतं तर मोलॅलिटी इज बेसिकली मोल्स ऑफ सॉल्युट बघा अगेन सॉल्युटवरच डिपेंड झालं मोल्स ऑफ सॉल्युट अपॉन मास ऑफ सॉल्वंट मास ऑफ सॉलवंट इन के जी सो मग अगेन ती प्रॉपर्टी कशावर डिपेंड झालीये तर सॉल्युडच्या अमाऊंटवर की जेवढी सॉल्युडची अमाऊंट जास्त तेवढं हे इलिव्हेशन जास्त इथे फायनली आपण एक फॉर्म्युला घेणार आहे डेल्टा टी बी इक्वल टू के बी के बी इंटू एम के बी के बी इज अ कॉन्स्टंट कोणता कॉन्स्टंट तर इलिवेशन कॉन्स्टंट ओके त्यालाच आपण अजून एक टर्म यूज करतो म्हणतो इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट तो काय झाला आपल्यासाठी इबिलिओस्पोस्कोपिक कॉन्स्टंट यू कॅन सी हिअर ठीक आहे नाव बघा आता अगेन इथून वेट कसं कर फाईन करायचं आपल्याला तर मोलॅलिटी जी आहे ती आपण इथे ऑलरेडी लिहिली आहे त्यालाच मी आता असं लिहितो मोलॅलिटीलाच असं लिहितो की दॅट इज बेसिकली डब्ल्यू टू अपॉन एम वन इन टू डब्ल्यू वन एम वन नाही असणार इथे एम टू असणार आहे ठीक आहे डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन टू म्हणजे सॉल्यूट असतं टू म्हणजे काय सॉल्युट आहे आणि वन म्हणजे काय आहे तर सॉल्युन्ट आहे सो बघा आता आपल्याकडे ही वाली व्हॅल्यू आहे इथे जर मी सबस्ट्रीब्यूट केली डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू डब्ल्यू टू डिव्हायडेड बाय एम टू इंटू डब्ल्यू वन आता बघा जनरली आपण हे जे वेट आहे गिवन मास हे ग्रॅममध्ये मा घेतो मुलार मास पण आपण ग्रॅम पण मूलमध्ये घेतो आणि हे पण ग्रॅममध्ये घेतो मग आता खाली दोन ग्रॅम आहेत वरती एकच ग्रॅम आहे तर वी नीड दॅट कन्व्हर्जन फॅक्टर कॉज ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या के जीवाल्या आहेत इथलं जे सॉल्वंट आहे हे कसलं आहे के जीवाला आहे आता इथे जर ग्रॅममध्ये पाहिजे असेल तर त्या केसमध्ये वी नीड टू पुट अ कन्वर्जन फॅक्टर म्हणून इथे इक्वेशन बनतं वन थाउजंड के बी इन टू डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू इंटू डब्ल्यू वन ठीक आहे आता बघा जर आपल्याला के बी माहीत असेल डेल्टा टी बी माहीत असेल डब्ल्यू टू माहीत असेल डब्ल्यू वन माहीत असेल किती टाकलं आहे कोणामध्ये टाकलं आहे जर माहीत असेल तर मग हा जो एम टू आहे एम टू काय आपल्यासाठी तर एम टू आहे आपल्यासाठी मोलार मास ऑफ सॉल्यूट तर आपण इथून मोलार मास ऑफ सॉल्यूट पण कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे ऑल दॅट बघा आता जसं हे आहे ना इथे तुम्ही बघू शकता हे ग्राफिकली पण की जेव्हा वेपर प्रेशर डिक्रीज होतंय तेव्हा का का हा बॉइलिंग पॉईंट चेंज होतोय बिकॉज बॉइलिंग पॉईंट काय असतो हे सगळ्यांना माहीत पाहिजे पहिलं बॉईलिंग पॉईंट काय असतो रे तर इट इज अ टेंपरेचर ॲट विच असं टेंपरेचर की ज्या मोमेंटला वेपर प्रेशर जे आहे ना रे वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेअरिक प्रेशर जेवढं ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे ना तेवढंच जर वेपर प्रेशर बनलं तर मग लिक्विड काय होतं कन्व्हर्ट होतो गॅसमध्ये आता जेव्हा वेपर प्रेशर कमी होतंय बघू शकता तुम्ही सॉल्वंट आहे सॉल्वंटच्या कम्पॅरिझनमध्ये सॉल्युशनचं वेपर प्रेशर हे कायम कमीच दाखवले कोणत्याही टेम्परेचरला ते टेम्परेचर ते का ते वेपर प्रेशर काय कमी आहे तर मग ज्या मोमेंटला ते सेवन सिक्स्टी सेवन सिक्स्टी म्हणजेच ए वन एटीएम ॲटमॉस्फिअर प्रेशर ज्या मोमेंटला ते सेवन सिक्स्टीला रीच करेल तर हा वाला पॉईंट तुम्ही बघू शकता हे प्युअर्स कंडिशनसाठी आधी आहे इम्प्युअरसाठी नंतर येत आहे म्हणून बॉइलिंग पॉईंट काय झाला इन्क्रीज झाला आता जसा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतोय जसा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतोय तसंच आपल्याला काय दिसतं तर फ्रीजिंग पॉईंट जो आहे ना तो फ्रीझिंग पॉईंट डिप्रेस होतो डिप्रेस म्हणजे दुःखी नाही होत आहे डिप्रेस म्हणजे कमी होतोय ओके आणि बाकी सगळं डेरिवेशन सेमच राहतं इथे मी इथे डेरिवेशनला टाइम वेस्ट नाही करणार तुमचा डायरेक्ट लिहिणार मी डेल्टा टी एफ डेल्टा टी एफ काय असणार आहे तर फ्रीजिंग पॉईंट इनिशियल जो असेल मायनस फायनल दिस विल बी इक्वल टू के एफ इथे वरती के बी होता के एफ आता इथे फक्त के एफ आला इन टू एम आणि हा के एफ काय असणार आहे तर के एफ असणार आहे हा डिप्रेशन कॉन्स्टंट त्यालाच आपण टर्म यूज करणार आहे डिप्रेशन कॉन्स्टंटला टर्म काय यूज करणार आहे तर तो झाला आपला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट एमसी क्यू साठी हे टर्म इम्पॉर्टंट आहेत ओके ग्राफिकली जर बघितलं आपण तर ग्राफिकली बघू शकतो ज्या मोमेंटला वेपर प्रेशर सॉलिडचं आणि लिक्विडचं मॅच करतं तो आला पॉइंट ओके okay. त्या पॉइंटला काय होतं तर आपला जो लिक्विड आहे तो सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो आणि नाऊ यू कॅन सी बिकॉज ऑफ धिस डिक्रीज वेपर प्रेशरच्या डिक्रीजमुळे हा पॉईंट काय आला आहे मागे आलाय पॉईंट मागे आलाय सो so, हे झालं इम्प्युअर स्टेटमध्ये हे झालं प्युअर स्टेटमध्ये ठीक आहे बाकी फॉर्म्युला वगैरे जो बॉइलिंग पॉईंटमध्ये होता तोच आहे फक्त इथे डिफरन्स कुठे आला इथे डिफरन्स आला टी एफ नॉट मायनस टी एफ डेल्टा टी बी जेव्हा घेतो तेव्हा तो असतो टी बी मायनस टी बी नॉट दॅट्स द ओनली डिफरन्स बाकी सगळे कॅल्क्युलेशन सेमच राहणार आहेत कॉन्स्टंट वगैरे जो आहे त्याचं युनिट पण यू कॅन सी हियर की के एफ जो असणार आहे तो डेल्टा टी एफ अपॉन आहे डेल्टा टी एफ काय असणार आहे तो केल्विन असणार आहे मोलॅलिटी काय असणार आहे डिव्हिजन मध्ये आहे सो पर मोल पर के जी टू मायनस वन असेल म्हणून ओवरऑल बनतात केल्विन के जी कन्व्हर्जन हे जे आहे कन्व्हर्जन हे आपण वरतीच डिस्कस केलं होतं सेम कन्वर्जन इथे पण अप्लाय होतं फक्त इथे ऐवजी काय होतो के एफ येतो एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं दोन्ही फॉर्म्युला होऊन जातात दिस इज अबाउट युअर थर्ड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी विच इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट तसंच लास्ट एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे ऑस्मॉटिक प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशर कोणाला ऍप्लिकेबल आहे तर पहिले तर हे समजून घ्या हे कधी ऍप्लिकेबल असणार आहे जेव्हा आपल्याकडे दोन सॉल्युशन आहेत एकतर दोन सॉल्युशन आहेत किंवा एक सॉल्युशन आहे आणि त्याचं सॉलवंट आहे दोन सॉल्युशन ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन और सिंगल सॉल्युशन अँड अनदर इज सॉल्युट एक सॉल्युड नाही एक तर सॉल्वंट आणि सॉल्युशन घेऊ शकतो किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि हायर कॉन्सन्ट्रेशनचं सॉल्वंट घेऊ शकतो तर अशा वेळेस काय होतं रे असं जेव्हा आपण घेतो एक लो कॉन्सन्ट्रेशन आणि हाय कॉन्सन्ट्रेशन तर त्यावेळेस आपलं जे सॉल्वंट आहे हे जे सॉल्वंट आहे ना this solvent shifts from low concentration to high concentration. अनि ट्यामुए काय होता? तो lower concentration increase होता, higher concentration decrease होता. यत्ते है सागाना, solvent जया है, तो low concentration मधूल, high concentration मधे shift होता है, अनि because of this shifting, जय कमी concentration आहे, आहे, increase होन जये, आनि जास्ता concentration आहे, decrease होना राहे. अनि हाजो काई flow आहे, this flow takes place, थ्रू अ सेमी परमिएबल मेमरेन सेमी परमिएबल मेमरेन काय असतो सेमी परमिएबल मेमरेन इज जस्ट लाइक यू कॅन से सोसायटी का वॉचमॅन तुमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला एक वॉचमन असतात खाली तर त्यांचं काम काय असतं त्यांचं काम असतं की जे जे अलाउ अलाउड करण्यासारखे आहेत जे तिथे राहणारी माणसं आहेत किंवा कोणी पाहुणे आले असतील तर त्यांना अलाऊड करायचं बट बाकी कोणी आलं सेल्स पर्सन वगैरे आले तर त्यांना अलाउड नाही करायचं आहे तर ते काय करतायत काहींना अलाउड करतायत काहींना रिस्ट्रिक्ट करतायत मग हे जे काही काम आहे ना हे कामच इथे होतं आपल्याकडे सेमी परमिएबल मेमरेनकडून तर सेमी परमिएबल मेमरेन काय करतं सॉल्वंट मॉलिक्युल जे आहेत त्या सॉल्वन मॉलिक्युलला अलाउड करतं आणि सॉल्युट मॉलिक्युलला अलाव नाही करत सॉल्वंटला करते आणि सॉल्युटला नाही करत आहे ठीक आहे आता मग इथून ऑस्मोटिक प्रेशर कसं बनतं तर बघा ऑस्मेटिक प्रेशर एकदम सिम्पल वेने बनतं जेव्हा ही प्रोसेस आपण करतो जेव्हा ही काही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस करतो आपण सॉल्वंट जेव्हा शिफ्ट होतं तेव्हा इथे तुम्ही बघू शकता ह्या केसमध्ये जिकडे फ्लो होणार आहे ना ह्या सेक्शनची जी ज्या साईडला फ्लो होतोय फ्लो ह्या साईडला होतोय तर ह्या केसमध्ये काय होणार आहे इथली हाईट इन्क्रीज होणार आहे आणि इथली हाईट डिक्रीज होणार आहे सो so, ओरिजिनल हाईट इक्वल लेवलला होती नवीन हाईटमध्ये काय होतं तिथे हाईटचा गॅप येतो आणि हा जो काही हाईटचा गॅप येतो ह्यालाच म्हणतो आपण Okay? हायड्रॉलिक प्रेशर वॉटरमुळे आलेलं आहे ना इथे बघू शकता हायड्रॉलिक सॉरी हायड्रोस्टॅटिक प्रेशर ओके इन्क्रीज झालेली जी हाईट आहे ती हाईट काय करते इथे प्रेशर एक्झट करते बट आता इथून प्रेशर तर एक्झट होतंय प्रेशर एक्झट होतंय बट तरी हे लिक्विड इकडून बाहेर नाही पडत आहे ह्याचा अर्थ काय झाला की इकडून पण काहीतरी प्रेशर ऍप्लाय होत असणार आहे इथून पण काय असणार आहे प्रेशर ऍप्लाय होणार आहे आणि हे जे काही प्रेशर ऍप्लाय होतंय त्यालाच म्हणतो आपण ऑस्मॉटिक प्रेशर झेपताय का बिकॉज ऑफ ऑस्मॉसिस काय झालंय बघा परत एकदा रिपीट करतो की सॉल्वंट जो आहे सॉलवंट फ्लो झाला राईट कुठून कुठे फ्लो झाला तर सॉलवंट साईडकडून सॉल्युशन साईडले ऑरेल्स लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे ह्याच्यामुळे काय झालं तर इथे सॉल्युशनमधली अमाऊंट और तिथल्या लिक्विडची हाईट इन्क्रीज झाली तिकडच्या लिक्विडची हाईट डिक्रीज झाली करेक्ट आणि बिकॉज ऑफ दिस इन्क्रीज अँड डिक्रीज इथे काय आला तर एक हाईट डिफरन्स आला काय आला एक हाईट डिफरन्स आला न हाइट हाईट डिफरन्स आहे वॉटरमुळे आहे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे सो ओवरऑल जो काही फोर्स बनतो त्याला आपण एम जी एचच्या टर्म्समध्ये सुद्धा लिहू शकतो ओके okay? आता हे जे प्रेशर इथे बनतंय हा फोर्स होता जे प्रेशर बनतंय दॅट प्रेशर इज टर्म ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर नाव जेव्हा इथून प्रेशर अप्लाय होतो आहे तेव्हा एक्सपेक्टेड काय आहे तर ते रिटर्न मॉलिक्युल जे आहेत ते रिटर्न गेले पाहिजेत बट ते मॉलिक्युल रिटर्न जात नाही आहेत ह्याचा मिनिंग काय झाला तर इकडून पण तेवढंच प्रेशर ॲप्लाय होणार आहे ओके इथून प्रेशर आलं बिकॉज ऑफ हायड्रोस्टॅटिक दॅट इज बिकॉज ऑफ वॉटर त्याला जे अपोज करणारं प्रेशर आहे इथून जे अपोज करणारं प्रेशर आहे त्याच प्रेशरला आपण म्हणणार आहे ऑस्मॉटिक प्रेशर ते काय झालं आपल्यासाठी ते झालं ऑस्मॉटिक प्रेशर ठीक आहे ओके नाव आता हे जे काही सॉल्युशन्स आहेत त्यांचे दोघां दोन समजा मी सॉल्युशन घेतले त्या दोन्ही सॉल्युशनचे जर ऑस्मॉटिक प्रेशर सेम असतील ऑस्मॉटिक प्रेशर जर सेम असतील तर त्या सॉल्युशनला म्हणतो आपण आयसोटॉनिक सॉल्युशन एमसीक्यू साठी क्वेश्चन बनू शकतो जर हे सेम असतील तर ते झाले आयसोटोनिक सॉल्युशन हे कधी बनतं जेव्हा त्यांचे कॉन्सन्ट्रेशन पण सेम असतात जेव्हा काय असतं तर कॉन्सन्ट्रेशन पण सेम असतील आणि ते नॉन इलेक्ट्रोलाईट असतील दॅट इज इम्पॉर्टंट कंडिशन बिकॉज इलेक्ट्रोलाइट लाईटसाठी प्रॉपर्टीज सगळ्या चेंज होतात ओके व्हेरॅज जर ते कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असतील तर त्यापैकी ज्याचं प्रेशर जास्त असेल ज्याचं प्रेशर जास्त असेल त्याला म्हणतो आपण हायपरटॉनिक आणि ज्याचं प्रेशर कमी असेल त्याला म्हणतो आपण हायपोटॉनिक एक आहे हायपर एक आहे हायपो ज्याचं प्रेशर जास्त तो झाला हायपर ज्याचं प्रेशर कमी तो झाला हायपो ठीक आहे हे होतं अबाउट ऑस्मॉटिक प्रेशर आता त्याचा जर फॉर्म्युला फाईन केला तर हा गॅसशी कम्पेअर करून आपण डायरेक्टली लिहू शकतो गॅसमध्ये आपण एक इक्वेशन लिहितो पी व्ही इज इक्वल टू एन आर टी सेम वे वी कॅन राईट हिअर ॲज सॉरी पाय वी इक्वल टू एन आर टी इधे जो पाय है विल बी इक्वल टू एन आर टी हा जो पाय है ना ऑस्मोटिक प्रेशर दिस पाय इज युअर ऑस्मोटिक प्रेशर इधे जो एन टू है एन है तो एन जाफ सॉल्यूड सॉल्यूड से मोल्स मैं इवेशन आप इधे लिखू शको पाय इज इवल टू डब्लू टू इन टू आर टी अपॉन एम टू इंटू व्ही डब्लू टू बाम टू हालान मैं हालां रीअरेज के डब्ल्यू टू अपने कहीं बनना है पाय एम टू व्ही अपॉन आर टी और अपने जो एम टू फाइन कराएम टू फाइन कराए तो इवेशन का डब्ल्यू टू आर टी अपन पाय व्ही असं तुम्ही काहीही फाईन करू शकता ठीक आहे एकदा इक्वेशन माहीत झालं की रिअरेंज करायचं आणि यू कॅन फाईन व्हॉट एवर यू वॉन्ट ऑल राईट दिस इज युअर ऑस्मोटिक प्रेशर ठीक आहे नाव हा जो रिव्हर्स ऑस्मोसिस आहे रिव्हर्स ऑस्मोसिस हा वाला कन्सेप्ट थेअरॉटिकल कन्सेप्ट आहे काय आहे रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये बघा तर इथे आपण एक्सटर्नली जरा प्रेशर जर एक्स्ट्रा अप्लाय केलं एक्स्टर्नली काय केलं मी इथे जे मी मगाशी म्हटलं होतं की हे इथून प्रेशर अप्लाय होतंय त्याला इथे अपोज करणारं प्रेशर आहे अपोज करणारं प्रेशर कोणतं आहे तर ते आहे आपलं ऑस्मॉटिक प्रेशर इथून जे बनलं आहे ते कोणतं आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आता ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला आपण अजून एक्स्ट्रा प्रेशर जर अप्लाय केलं इकडून अजून जर प्रेशर अप्लाय केलं तर त्या केसमध्ये काय होतं आपलं जे सॉल्व्हंट आहे ना ते सॉल्व्हंट आता हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मू नाही करत तर लो कॉन्सन्ट्रेशनमधून हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये शिफ्ट होतं सॉरी उलट सांगितलं लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन आधी होत होतं ते आता होणार नाही आहे पण आता काय होणार आहे तर आता ते फ्लो होणार आहे फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन और सॉलवंटमधून सॉलवंटमधून ते सॉल्युशनमध्ये जे आधी मूव्ह होत होतं त्याऐवजी आता काय होईल जेव्हा एक्स्ट्रा प्रेशर आपण ॲप्लाय करू तेव्हा ते सॉल्युशनमधून सॉलवंट साईडला शिफ्ट होईल ओके आणि हा जो काही फ्लो आहे बिकॉज ऑफ एक्स्टर्नल प्रेशर ॲडेड एक्सटर्नल प्रेशर हे जर फ्लोज होत असेल तर त्याला म्हणायचं आहे रिव्हर्स ऑस्मोसिस ते काय झालं आपल्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिस ओके विल डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज डिस्कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज फॉर इलेक्ट्रॉलाईट आत्तापर्यंत ज्या स्टडी केल्या त्या होत्या फॉर नॉन इलेक्ट्रोलाईट काय डिफरन्स असतो नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रॉलाईटमध्ये तर नॉन इलेक्ट्रोलाईट असे सबस्टन्स जे आयन्स बनवत नाहीत ज्यांचं आयन्स फॉर्मेशन होत नाही इलेक्ट्रोलाइट्स इलेक्ट्रोलाइट्स काय असतात की जेव्हा आपण त्यांना डिझॉल्व करतो तेव्हा तिथे काय बनत आहेत तर आयन्स बनत आहेत आता तुम्ही सर मग ह्याचं आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचं काय रिलेशन तर बघा आपण ऑलरेडी हे तर डिस्कस केलं होतं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असते तर प्रॉपर्टी विच इज डिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ कॉलिटी जी सॉलिडच्या अमाऊंटवर डिपेंड करते ती झाली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आता जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट घेतोय समजा मी इलेक्ट्रोलाइटचा एक मॉलिक्यूल घेतला इलेक्ट्रोलाईटचं काय केलं एक मॉलिक्यूल घेतला लेट्स एन ए सी एल जेव्हा त्याला मी डिझॉल्व्ह करतोय तेव्हा काय बनेल तर तेव्हा बनणार आहे एन ए प्लस प्लस सी एल मायनस यू कॅन सी ॲड करताना तर आपण एकच केलं होतं पण बनताना एक, बनता एक आणि दोन दोन आयन्स बनले करेक्ट इथे समजा मी दहा दहा मॉलिक्युल्स घेतले तर दहा मॉलिक्युल्सचा टर्न काय होणार इथे ट्वेंटी आयन्स बनतील विच मीन्स ॲड करतानाची अमाऊंट आणि सॉल्युशनमध्ये प्रेझेंट असलेली अमाऊंट डिफरंट झाली आता जर अमाऊंट चेंज आहे जर अमाऊंट चेंज आहे विच मीन्स त्या अमाऊंटचा इफेक्ट पण चेंज होणार आणि अमाऊंटचा इफेक्ट म्हणजेच अमाऊंटचा इफेक्ट म्हणजेच कॉलिकेटिव्ह प्रॉपर्टी तर दिस क्वालिकेटिव्ह प्रॉपर्टी इज ऑल्सो गोईंग टू चेंज फॉर इलेक्ट्रोलाईट क्वालिगेटिव प्रॉपर्टी काय होते चेंज होऊन जाते मग इथे जे आपण कॅल्क्युलेट करतो जी प्रॉपर्टी आपण कॅल्क्युलेट करतो दॅट प्रॉपर्टी आणि ऑब्झर्व प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ॲनोमली दिसते ॲनोमॉली म्हणजे काहीतरी वेगळेपणा दिसतो की कॅल्क्युलेट करताना तर एक केली आपण प्रॉपर्टी बट ॲक्च्युअलमध्ये जी ऑब्जर्व होती आहे ती ऑब्झर्व झालेली प्रॉपर्टी काय आहे टोटली डिफरंट आहे मग हा जो काही अनमली असतो त्यालाच आपण म्हणतो आय विच इज वॅन्ट ऑफ फॅक्टर काय असतो तो तर दॅट इज बेसिकली रेशो ऑफ ऑबझर्व प्रॉपर्टी अँड कॅल्क्युलेटेड प्रॉपर्टी की ऑब्झर्व्ह झालेली प्रॉपर्टी वेगळी आहे आणि कॅल्क्युलेट झालेली प्रॉपर्टी वेगळी आहे मग त्यांचा रेशो तो झाला आपल्यासाठी वॅन्ट ऑफ फॅक्टर विच इज आय ठीक आहे एनी प्रॉपर्टी थेरोटिकल आणि ऑब्झर्व ह्यांचा आपण काय घेणार आहे तर सिम्पली रेशो घ्यायचा आहे हा जो रेशो असणार आहे तो असणार आहे आपल्यासाठी ऑफ फॅक्टर ठीक आहे इथे हे उलट लिहिलं होतं त्यांनी आपल्याला ऑब्झर्व अपॉन कॅल्क्युलेटेड हे व्हायला घ्यायचं आहे आणि त्यालाच अजून डिफरंट टर्ममध्ये म्हणू शकतो की प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट इलेक्ट्रोलाईटसाठी ऑब्झर्व झालेली प्रॉपर्टी आणि त्या सेम कॉन्सन्ट्रेशनच्या नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी घेतली जसं की समजा मी वन मोलाड एन एस सी एल घेतला आणि वन मोलाड इट्स ए ग्लुकोज घेतलं तर आता कॉन्सन्ट्रेशन तर सेम घेतलंय अमाऊंट तर सेम घेतली आहे तर एक्सपेक्टेड प्रॉपर्टी काय सेम आहे बट इथून होणारी प्रॉपर्टी हा जो आहे हा नॉन इलेक्ट्रोलाइट इथून होणारी होणारी प्रॉपर्टी ही इथे आली आणि इथून ऑब्झर्व झालेली प्रॉपर्टी ही इथे आली तर ह्यांचा पण रेशो म्हणजेच काय झाला आपल्यासाठी तो झाला आय विच इज वेंट ऑफ फॅक्टर काय म्हणतोय आपण त्या डेफिनेशनमध्ये तर इट इज रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट अपॉन सेम सॉल्युशन सेम कॉन्सन्ट्रेशन का नॉन इलेक्ट्रोलाईट ह्या चारी प्रॉपर्टी ज्या आपण स्टडी केल्या त्यांच्या टर्म्समध्ये हे आपण बघू शकतो आता हे येतंय कशामुळे तर हे येतंय बिकॉज ऑफ डिसोसिएशन करेक्ट ही प्रॉपर्टी चेंज का झाली का कारण जो ॲड केलेला सबस्टन्स होता तो काय झाला तो डिसोसिएट झाला नाऊन सिन्स डिसोसिएशनमुळे हे झालंय तर इथे आपण आय काय लिहू शकतो तर ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन अपॉन मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स इन इट म्हणजे डिझॉल्व करताना डिझॉल्व करताना समजा वन मोलार केला असेल ठीक आहे पण डिसोसिएट झाल्यानंतर तो समजा टू मोलार बनला टू मोलार कधी बनेल जेव्हा कम्प्लीट डिसोसिएट होईल तर मग ऍक्च्युअल मोल्स काय झाले टू मोलार ऍड फॉर्म्युलानुसार किती केले होते वन मोलार सो हा पण रेशो झाला आपल्यासाठी पॉईंट ऑफ फॅक्टर आय ओके आता ह्याचा इफेक्ट आपल्या मोलार मासवर पण होतो ठीक आहे ह्याचा इफेक्ट कशावर होतो तर तो होतो मोलार मासवर पण तर एक्सपेक्टेड मास आणि मिळणारं मास हे टोटली डिफरंट होऊन जातं आता जर तुम्ही कोणताही फॉर्म्युला बघितलात तर मोलार मास ऑफ सॉल्युट जे आहे ना रे मोलार मास ऑफ सॉल्युट तर त्याचं आणि आपल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं इन्व्हर्स रिलेशन असतं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं इन्व्हर्स रिलेशन असतं आणि इलेक्ट्रोलाईटच्या केसमध्ये काय होतं तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होते बट त्यामुळेच मोलार मास काय होणार आहे आपलं डिक्रीज होणार आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये असं आहे का तर नाही आहे ॲक्च्युअलमध्ये तसं नसणार आहे जे कॅल्क्युलेट केलेलं मोलार मास असेल ना आपण हे सगळे अप्लाय करून ते व्हॅल्यू काय होणार आहे डिफरंट येणार आहेत सो आपण ऑफ फॅक्टर जो आहे ना तो मोलार मासवरून पण कॅल्क्युलेट करू शकतो कसा काय तर जे फॉर्म्युलामधून काढलेलं मास आहे ऑब्झर्व मोलार मास आणि सॉरी फॉर्म्युलामधून काढलेलं जे मास आहे त्याला डिवाईड करायचं आहे ऑब्झर्व मोलार मासने सो आय काय झाला फॉर्म्युला मास अपॉन ऑब्झर्व मास और एम थेरॉटिकल अपॉन एम ऑब्झर्व थेरॉटिकल मोलार मास अपॉन ऑब्झर्व मोलार मास तर हे पण काय देणार आहे आपल्यासाठी ऑफ फॅक्टर आय ठीक आहे बाकी हे जे फॉर्म्युला मॉडिफिकेशन आहेत ते तर काय रे काही एक्स्ट्रा काही केलेलं नाही आहे फक्त त्यांनी काय केला हा आय व्हॅल्यू इथे सबस्ट्रीब्यूट केली ठीक आहे ह्याच्यापुढे एक इम्पॉर्टंट छोटंसं डेरिवेशन आहे की हा जो वेंट ऑफ फॅक्टर आहे आपण हा कसा फाईन करू शकतो काय वे आहे फाईन करायचा तर हा एकदम सिम्पल आहे फाईन करणं आपल्याकडे एखादं सॉल्युशन आहे लेट्स ए एक्स बी वाय टाईपचं ऑरेल सिम्पल घेतलं जरे ए बी टाईपचं जे डिसोसिएट होऊन बनवतोय ए प्लस बी मायनस ए प्लस बी मायनस ठीक आहे इनिशियली समजा हा हाँ हाँ वन घेतला असेल हा झिरो असेल हा झिरो असेल ह्या वनपैकी लेट्स से अल्फा पार्ट डिसोसिएट झाला अल्फा पार्ट काय झाला डिसोसिएट झाला त्यालाच म्हणतो आपण डिग्री ऑफ आप डिसोसिएशन मग इथे बनलेला पार्ट असणार आहे अल्फा इथे बनलेला पार्ट असणारे अल्फा आता यू कॅन सी गाईज ती घेताना तर आपण घेतला होता वन बट आता बनला किती बनला वन मायनस अल्फा प्लस अल्फा प्लस अल्फा वन मायनस अल्फा प्लस अल्फा प्लस अल्फा म्हणजे काय झालं तर तो बनला वन प्लस अल्फा एक्सपेक्टेड होतं घेतलेलं वन होतं पण बनलाय वन मायनस वन प्लस अल्फा कोणासाठी ह्या टाईपसाठी समजा ए एक्स बी वाय असेल तर ह्या केसमध्ये डिसोसिएशन एक्स टाइम्स ए प्लस वाय टाइम्स बी असेल इथे इनिशियली वन घेतला इथे झिरो आहे इथे झिरो आहे इथे वन मायनस अल्फा घेतलं तर इथे एक्स अल्फा बनेल इथे वाय बी वा वाय अल्फा बनेल राईट मग त्या टर्म्समध्ये इथली व्हॅल्यू काय असणार आहे तर इथली व्हॅल्यू बनणार आहे आपल्याकडे वन प्लस एक्स प्लस वाय मायनस वन इंटू अल्फा कॉमन घेतला अल्फावाला सेक्शन कॉमन घेतला ओके आता ही जी काही व्हॅल्यू येते ना धिस व्हॅल्यू इज ऑल्सो गोइंग टू डिटरमाइन अवर क्वलिवेटिव्ह प्रॉपर्टी का कारण ही अमाऊंट जर चेंज झाली जर ही अमाऊंट चेंज झाली तर याचा अर्थ आय चेंज झाला आणि आय जर चेंज झाला याचा अर्थ प्रॉपर्टी पॉइंट चेंज होऊन जाणार आहे ठीक आहे तर आता ह्याचं रिलेशन जे आहे ते आपण रिलेशन असं लिहू शकतो की आय जो आहे दिस आय व्हॅल्यू विल बी इक्वल टू वन प्लस अल्फा इन ब्रॅकेट हे जे लिहिलं होतं ना वरती इथे एक्स प्लस वाय मायनस वन त्या एक्स प्लस वायलाच लिहितो आहे आपण एन मायस वन काय लिहिलं मी एन मायनस वन हे असं काय लिहिलं तर एन काय आला तर किती अमाऊंट बनतीये समजा माझ्याकडे असेल एन सी एल मग एन एसी एल साठी दोन आयन बनतात तो एन झाला टू माझा समजा असेल माझ्याकडे सी सी एल टू तर इथे तीन आयन बनतात मग एन झाला थ्री तो असे नंबर ऑफ आयन्स फॉर्म ओके हा झाला आय सो नाऊ युझिंग आय एज वेल आपण अल्फा पण कॅल्क्युलेट करू शकतो काय कसं करणार आहे कॅल्क्युलेट तर ह्याचं थोडंफार शिफ्टिंग करायचं हा वन इकडे गेला तर तो बनेल आय मायनस वन हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो डिवाइड होऊन जाईल आणि तो बनेल एन मायनस वन ओके दिस इज युअर कॅल्क्युलेशन फॉर डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑल राईट सो दिस वॉज युअर चॅप्टर नंबर सेकंड विच इज सोल्युशन ज्याची आपण थेडी आणि फॉर्म्युला सेक्शन इथे डिस्कस केला अगेन आय विल रिपीट की ही जी काही सिरीज आहे ह्याच्यामध्ये आपण थेरी पार्ट फोकस करतोय क्वेश्चन सॉल्विंग नाही करत आहे ठीक आहे क्वेश्चन सॉल्विंग करत नाहीये इथून तुम्हाला थेरी तुमची रिकॉल होऊन जाणार आहे क्वेश्चनसाठी नीड टू सॉल्व एक्सरसाइज कशासाठी जर आपण एच एस सी बोर्ड करतोय एल्स एम सी क्यूज इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर लेट्स सी ई टी जेई ऑर एनी अदर एंट्रन्स एक्झाम जसं हे आत्ता थेरॉटिकल वेने चाललंय तसंच एक्सरसाइज सीरीज सेपरेटली रन होईल एम सी क्यू सीडीज सेपरेटली रन होईल सो तेव्हा तुम्ही काय करा की हा व्हिडिओ बघून झाला असेल आत्ता तुम्ही तुमचा ट्राय करा ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे डाऊट्स असतील डाउट्स डाऊट्ससाठी तुम्ही हे व्हिडिओ नक्कीच रेफर शकता। so, right, तो वीडियो मदे, मदे करू शकता ठीक आहे सो ऑल होपफुली इथपर्यंत टॉपिक क्लिअर झाला असेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करू चॅप्टर नंबर थ्री विच इज आयोनिक इक्विलिब्रियम